गुड मॉर्निंग. आज केली होती मी आलू टिक्की. त्याआधी सकाळी सकाळी मी डीमार्ट मध्ये शॉपिंगला गेलेले आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करायला. त्याचा ब्लॉग मी आज संध्याकाळी माझ्या युट्यूब चॅनल वर टाकणार आहे, तो नक्की बघ. पण खूप दिवसांपूर्वी ऑर्डर केलेलं हेल्मेट आज फायनली आलं. पण त्या हेल्मेट पेक्षा त्याच्या बरोबर आलेल्या बॉक्सची क्युरिओसिटी आमच्या घरात जास्त होती आणि संध्याकाळ पर्यंत त्या बॉक्सची विल्हेवाटही लागली होती. असो, आता वळूया आजच्या रेसिपी कडे. आलू टिक्कीसाठी उकडलेले कॉर्न, उकडलेला मटार आणि उकडलेला बटाटा हे सगळं एका बोल मध्ये घेतलं. मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घात. मग त्यामध्ये चाट मसाला, जिरे पावडर, मीठ, लिंबू आणि तांदळाचं पीठ घालून सगळं एकत्र मिक्स केलं आणि मग त्याच्या छोट्या छोट्या टिक्की बनवल्या. मग त्या टिक्की मी फ्रीझर मध्ये 15 मिनिटं ठेवल्या, कारण की नंतर त्या तळल्यावर छान क्रिस्पी होतात. आणि टिक्की म्हटलं तर अमूल बटर आलंच ना. मग मस्त पैकी बटर मध्ये टिक्की शॅलो फ्राय केल्या, एकदम छान आणि चटपटीत झालेल्या. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.